अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। श्री संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सालाबाधाप्रमाणे जामनेर शहरातील श्री संत शिरोमणी सेना महाराज भवन पुरुषोत्तम नगर या ठिकाणी अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह 17 ऑगस्टपासून सुरुवात झाली असून 24 ऑगस्ट वार बुधवार रोजी या अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताहाची सांगता होणार आहे। जीवनामध्ये काहीतरी परिवर्तन याचं नाव कीर्तन लक्षात ठेवा। नाहीतर मनोरंजनाची साधनं भरपूर आहेत। म्हणून कीर्तनाचं हे साधन जे आहे हे मानवी जीवनाचं उद्धाराचं साधन आहे। संत श्रेष्ठ सेना महाराजांच्या वडिलांचं नाव आहे श्री देवीदास, लक्षात ठेवा काय नाव आहे, आणि त्यांच्या आईचं नाव आहे प्रेम कुमारबाई। काय नाव? त्यांचा जन्म बांधवगड या ठिकाणी झालेला आहे, मध्य प्रदेश मध्ये। बघा लक्षात ठेवा, संत सेना महाराज फार मोठे पराक्रमी संत होते। एक वेळचा असा प्रसंग सांगितला जातो, संत श्रेष्ठ सेना महाराजांचं हजाम करण्याचं काम नेहमी ते बादशाच्या दरबारामध्ये जायची दाढी करण्याकरता, परंतु सेना महाराजांचा एक नित्य उपक्रम होता, रोज भगवंताची भक्ती करणं, रोज देवाची पूजा केल्याशिवाय बाहेर पडायचं नाही। संत सेना महाराजांचा रोजचा नियम होता, प्रत्येकाच्या जीवनामध्ये नियम असलं पाहिजे। कारण ज्ञानोपराय सुद्धा हरिपाठामध्ये म्हणतात, नित्य नियम नामी ने प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी वल्लभ। ज्यांच्याजवळ नित्य नेम आहे त्यांच्याजवळ भगवान परमात्माचा वास असतो, लक्षात ठेवा। म्हणून संत श्रेष्ठ सेना महाराजांचा रोजचा नित्य नियम, रोज आंघोळ झाल्यानंतर पाणी न पिता काही कुठल्या प्रकारचं कार्य न करता सर्वात अगोदर त्यांनी देवपूजे करता बसावं, आणि शास्त्रातला पहिला नियम सांगितला। माझी भाषा कळते ना प्रत्येकाला का? बसून सांगतो नाही ना, कळते ना? नाहीतर काय होतं, भाषेचा फरक पडतो। आता माझा जरी जामनेर तालुका असला, मी जरी गाव, माझं गाव जरी जवळ असतं, परंतु जवळजवळ 10वी सोडल्यापासून मी आळंदीमध्ये राहतो, जवळजवळ 24 वर्ष झाले। मग कसं असतं, तालुका बदलला की भाषा बदलते, त्याच्यामुळे म्हटलं थोडस भाषा कळते ना प्रत्येकाला। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमच्या व्हिडिओ पाहायला विसरू नका, आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।